काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देशातील जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या, मात्र पंतप्रधान मोदींच्या भ्रष्टाचार आणि घराणेशाहीवरील टीकेला सुद्धा त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. सरकारनं स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला. राजकीय फायद्यासाठी गांधी, नेहरू आणि पटेल यांच्या नावानं खोटा इतिहास सांगितला जातोय. देशात खोटा इतिहास सांगून संभ्रम निर्माण केला जातोय आणि आम्ही याचा जोरदार विरोध करू, असा इशारा सोनिया गांधींनी दिला. मोदी सरकार हे आत्मकेंद्रित असल्याची टीकाही त्यांनी केली. कोकणातल्या रोजगारासाठी धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पाला समर्थन करणं आवश्यक असल्याचं मत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मांडलं. स्थानिक आमदार राजन साळवी यांनी देखील धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पाला पाठिंबा दिला. खासदार विनायक राऊत यांची भूमिका विरोधात का हे माहीत नसून धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणेंसोबत एकत्र काम करणार असल्याचं उदय सामंत म्हणाले. रिफायनरीच्या बाबतीमध्ये तिथल्या स्थानिक लोकांशी चर्चा करावी लागेल. नाणारच्या बाबतीमध्ये जी भूमिका ग्रामस्थांची होती त्या ती त्या ठिकाणी आता नाही आहे. निम्म्या लोकांचं समर्थन आहे, निम्म्या लोकांचं समर्थन नाही असं कळतंय. पण तिथले स्थानिक आमदार जे आहेत राजन साळवी यांनी पूर्णतः रिफायनरी झाली पाहिजे यासाठी स्वतः समर्थन केलेलं आहे. आणि म्हणून लोकप्रतिनिधींचा ज्यावेळी कल असतो की एखादा प्रकल्प आपल्या मतदारसंघामध्ये आला पाहिजे त्याचा आम्ही सकारात्मक विचार करू. जरी ते आमच्या शिंदे साहेबांबरोबर नसले, आमच्यावर टीका करत असले, निष्ठावंत असले, तरी देखील रिफायनरीच्या बाबतीमध्ये त्यांनी जी घेतलेली भूमिका आहे ही लोकांशी चर्चा करून जर योग्य असेल तर त्याचं समर्थन शिंदे आणि फडणवीस सरकार नक्की करेल. मिळालेल्या खात्यावर मी समाधानी असून नाराजीचं वृत्त खोटं असल्याची प्रतिक्रिया दीपक केसरकरांनी दिली. तसंच सामनामधून टीका करण्यापेक्षा त्याचवेळी जर योग्य पद्धतीनं तडजोड केली असती तर आमच्या वाट्याला चांगली खाती आली असती अशी जोरदार टीका त्यांनी केली. दीपक केसरकर यांनी मी नाराज असल्याच्या वृत्ताचं खंडन केलं. जर योग्य वेळी तडजोड केली असती तर आम्हाला आत्ता चांगली खाती मिळाली असती अशी टीका त्यांनी शिवसेनेवरती केली आहे, अर्थात ठाकरे गटावरती. आणि दीपक केसरकर यांनी ठाकरे गटाला लगावलेला टोला, मिळालेल्या खात्यावरती मी समाधानी असल्याचं केसरकर म्हणाले. कोणासाठी उपयुक्त आहे त्याला मी असं उत्तर दिलेलं होतं की माझं खातं आणि जे माझ्याकडे कुठलंही खातं आलं तरी मी त्याच्यावर अत्यंत अभ्यासपूर्ण काम करतो. एक गोष्ट मी अशी सांगितलेली होती की मराठवाड्यासारख्या ठिकाणी ज्या ठिकाणी निजामांची राजवट होती तिथं माध्यमिक शाळा ह्यासुद्धा शासनाच्या मालकीच्या, अन्य ठिकाणी त्या खाजगी संस्थांच्या ताब्यातल्या शाळा आहेत. आणि त्याच्यामुळे तिथं जास्त लक्ष देण्याची गरज आहे, कारण शिक्षणाचा दर्जा तर राखलाच पाहिजे, परंतु त्याच्याचबरोबर मुलांच्या शिक्षणाच्या ज्या जागा असतात त्यासुद्धा त्या दर्जाच्या पाहिजेत. आणि म्हणून कुठे लक्ष द्यायचं हे मला नेमकं माहिती का असतं, तर मी त्याच्यापूर्वी वित्त खात्याचा राज्यमंत्री. दीपक केसरकर यांनी या वादावरती पडदा टाकला की त्यांना मनासारखं खातं मिळालं नाही, मात्र मी नाराज असल्याचं वृत्तामध्ये काही तथ्य नाही असं त्यांनी सांगितलंय. आमच्याकडे होती ना, त्याच्यामध्ये आरोग्य एक जास्त मिळालेलं आहे. पर्यटनापेक्षा आरोग्य हे मोठं खातं आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि त्याच्यामुळे मोठं खातं येत असताना एखादं छोटं खातं सोडायला लागतं, त्याला इलाज काय नाही. पर्यटन आणि पर्यावरण आमच्याकडे होतं, त्यापैकी पर्यावरण आमच्याकडेच राहिलं. एक आपल्याकडून हायर एज्युकेशन गेलेलं असेल त्याच्याबद्दल दुसरं खातं आम्हाला दिलेलं. शेवटी ही खाती तुम्हीच घेतलेली होती ना, कशामुळे आम्हाला ही खाती मिळालेली आहे तर तुम्ही ती सिलेक्ट केलेली होती म्हणून आम्हाला ती खाती मिळाली. आणि मग तो पॅटर्न तसा होऊन जातो. त्याच वेळेला जर व्यवस्थित हे केलं असतं, निगोसिएशन केलं असतं तर आमच्या वाट्याला सुद्धा आजी त्यांच्या वाट्याला गेली ते आमच्या वाट्याला आले असते. शेवटी हा फॉर्म्युला बनून जातो आणि त्या फॉर्म्युलाप्रमाणे वाटप होत असतं. त्याच्यामुळे सामनामध्ये टीका करण्यापेक्षा त्यावेळेला जर अधिक जोरात जर तिथे निगोसिएशन केली असती तर चांगली चांगली खाती शिवसेनेच्या वाटेला राहिली असती आणि पुढच्या सरकारमध्ये तीच खाती पुन्हा एकदा आमच्या वाटेला आली असती.